गडचिरोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल केलेल्या या कर्मचाऱ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर शवागृहात बघण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना कर्मचारी जिवंत आढळला, त्यामुळे डॉक्टरांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. गडचिरोली शहरातील कॅम्प भागात वास्तव्याला असलेले प्रभू मारबते यांना छातीत दुखू लागल्यानं तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी मारबते यांना मृत घोषित करत शवाची शवविच्छेदनासाठी शवागृहात रवानगी केली. ही वार्ता कळताच मारबते यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. काही निकटचे लोक त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शवगृहात पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मारबते जिवंत असून त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर पडत होती. आरडाओरड करत मारबते यांना शवगृहातून उपचार कक्षात आणले गेले, मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तब्बल 2 तास जिवंत असलेल्या रुग्णावर डॉक्टरांच्या निष्काळजीपणानं मृत्यू ओढवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आणि दीड तास बंद करून ठेवले त्या खोलीमध्ये, पूर्ण तपासणी नाही केली. त्यानंतर काय माहिती झालं? त्यानंतर हे सगळे जण पाणी पाहासाठी गेले तर इथं लुकलुक करत होता आणि लाड सांगत होता. जिवंत होते, जीव होता त्यांचा. बरोबर चेक नाही केले, बिलकुल हातच नाही लावले, अशी नाळीच पहिली त्या डॉक्टरांनी करायच्या पहिलेच केवळ हाताची नस बघून हा व्यक्ती डेड झाला म्हणून लगेच त्याला रूम नंबर 25 डेड बॉडीच्या रूममध्ये नेऊन शिफ्ट करणं हे चुकीचं होतं. त्यांना तिथंच ठेवायला पाहिजे होतं, ECG काढायला पाहिजे होतं. आणि हे जो मृत्यू आज झालेला आहे टोटली या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. दरम्यान या सर्व घटनेचं शल्यचिकित्सकांनी मात्र खंडन केलंय. दुखल्याने पेशंट ब्रॉट डेड कंडिशनमध्ये, मृत अवस्थेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे कॅसुअल्टीत भरती झाला आणि डॉक्टरांनी त्याला तपासणी करून ब्रॉड डेड मृत घोषित केलं. यामध्ये प्रशासनाकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील लाखो रुग्णांचा आधार असलेलं जिल्हा रुग्णालय विविध सोयींनी युक्त असूनही इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालय सतत चर्चेत असतं. या खळबळजनक प्रकारामुळे आता या रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आशिष शंभाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.